नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी, आपला विषय आहे बालभारती। या बालभारती विषयामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयाला एका वेगळ्या वेगळ्या विषयाचीच माहिती घेणार आहोत। त्यामध्ये या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जी आपल्या पद्यामध्ये जी आपल्या प्रवचनामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आपण जर परिचय पाहिलात तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे, 1909 ते 1968 हा त्यांचा कालावधी आहे आणि त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते। अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आहे। आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले। त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे। तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली। भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती। समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली। ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता। म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजन कीर्तनातून लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदात निर्मूलनासाठी संदेश दिला, उपदेश देण्याचं काम केले। त्यांनी मराठी हिंदी ह्या दोन भाषांमध्ये काव्यरचना केल्या, त्याचबरोबर कीर्तनं केली आणि त्यानंतर संत तुकडोजी महाराजांनी 1935 मोझरी या ठिकाणी गुरुकुंज नावाचे आश्रमसुद्धा स्थापन केलेला होता। त्यांनी सांगितलं की भारत भारतामध्ये सर्वात खेड्यांचं प्रमाण जास्त आहे, भारताला खेड्यांचा देश म्हटलं गेलं आहे आणि ग्रामविकास गावाचा विकास झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि आपली श्रद्धा आणि विचारसरणी फार महत्त्वाची आहे। म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी जी काही श्रद्धा आणि विचारसरणी दिली होती ती फार महत्त्वाची ठरली होती। समाजाचा प्रत्येक घटक आहे, त्या प्रत्येक घटकातील प्रत्येक माणसाचा उद्धार झाला पाहिजे याविषयी त्यांना काळजी होती आणि त्यांनी म्हणून ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता। म्हणजे ग्रामविकास ग्रामात हे सगळं त्यांना त्यातूनच लोकांचा विकास होईल, लोकांची प्रगती होईल हे त्यांना वाटत होतं। भारतातील खेड्यांच्या स्थितीचा त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला होता। त्या समस्या कशा सोडवायच्या याविषयी उपाययोजनासुद्धा सुचवल्या होत्या आणि या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारकच ठरल्या पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या। ही आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातसुद्धा सांगितलेली आहे आणि ते जाणवते। अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे दृष्टीपण आपल्याला दिसून येते। देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत, ते बलोपासक आहेत असावेत
म्हणजे ते समाजाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील, ती नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील याविषयीचे उद्देशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले आहेत. या राष्ट्रसंताने आपल्या खेड्यातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. सर्व धर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होतं. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक विचार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी दूर ठेवली होती. तर अशा प्रकारे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं कार्य, आपले विचार हे लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. की त्यांनी सांगितलं की देशातला तरुण हा फार महत्त्वाचा आहे, देशाचा आधारस्तंभ आहे आणि तो बलवान असायला पाहिजे, शक्तिवान असायला पाहिजे, कारण तोच राष्ट्राचं संरक्षण करू शकतो हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर सर्व धर्माला त्यांनी समानतेची वागणूक मिळाली पाहिजे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यातूनच हा देश हे राष्ट्र मोठं होऊ शकतं हे इथे सांगण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर त्यांनी जी कविता लिहिलेली या भारतात, या कवितेचं मी वाचन करतो. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, नांदत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकलमाजी वसुदे, स्वातंत्र्य सुखाया सकलमाजी वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, सकळां सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना, हो सर्वस्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, देवरची असादे, देवरची असादे. हा जातीभेद विसरणीया एक हो आम्ही, हा जातीभेद विसरणीया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंदका मनीही सत्य न्याय वसुदे, खळ निंदका मनीही सत्य न्याय वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, देवरची असादे, देवरची असादे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा पद्धतीने त्यांनी हे आपलं काव्य लिहिलेलं आहे. आपल्या राष्ट्राबद्दल त्यांनी या काव्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. आता आपण या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे त्या कवितेचा थोडासा अर्थ समजून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे, हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे, मतभेद निसू दे. या भारतामध्ये बंधुभाव सर्वजण बंधुभावाने नांदले पाहिजे, राहिले पाहिजे, अशा प्रकारचा एक वर्धास्त मिळू दे. या ठिकाणी सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, या इथे या देशामध्ये, या भारतामध्ये सर्व पंथ जाती धर्म एक असू दे, कुणामध्ये मतभेद नसू दे, कुणामध्ये मतभेद नसू देत, असं संत तुकडोजी महाराज सांगतायत. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे, हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, पुढे ते असं म्हणतात, नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब अमीर, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन व इस्लामी,
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माजी वसुदे दे वरची असा दे। संत तुकडोजी महाराज म्हणतात की या ठिकाणी गरीब श्रीमंत हे यांचं जे काही सुख आहे सर्वांना लाभावं। मग त्या ठिकाणी कोणी हिंदू असेल, कोणी ख्रिश्चन असेल, कोणी इस्लाम असेल, मग त्यात गरीब असो श्रीमंत असो, परंतु त्यांना सर्वांना सुख मिळावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। स्वातंत्र्य सुखाया सकला माजी वसुदे दे वरची असा दे, हे जे स्वातंत्र्याचं सुख आहे हे सर्वांना मिळायला पाहिजे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात। पुढे ते आणखी काय म्हणतात संत तुकडोजी महाराज, यांनी राष्ट्राच्या संदर्भामध्ये भारत देशाच्या संदर्भामध्ये जी कविता लिहिलेली आहे त्यामध्ये आणखी ते पुढे म्हणतात, सकळा सकळो मानवता, सकळा सकळो मानवता, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळणी समुदाय प्रार्थना, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, दे वरची असा दे, दे वरची असा दे। सकळा सकळो मानवता, सगळ्यांना मानवता म्हणजे काय हे समजलं पाहिजे। प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्राची भावना असली पाहिजे आणि हे जर असेल तर सर्व समुदाय या भारतातले सर्वजण एका स्थळी मिळून प्रार्थना करतील, परंतु हे जेव्हा समजेल तेव्हा। उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, हे जे उद्योगी जे काही तरुण या देशामध्ये जो काही तरुण वर्ग आहे हा देशाचं रक्षण करण्यास तत्पर असा असू दे, दे वरची असा दे, अशा प्रकारे वरदहस्त मिळू दे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात। त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, पुढे ते असे म्हणतात, हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंदका मने ही सत्य न्याय वसुदे, दे वरची असा दे। या ठिकाणी असलेला देशातला भारतातला जातीभाव जो काही जातीभेद आहे हा सगळ्यांनी विसरून एक झालं पाहिजे। या ठिकाणची अस्पृश्यता जी आहे ही मुळातूनच नष्ट झाली पाहिजे, संपूर्ण जगातून नष्ट झाली पाहिजे असं त्यांना वाटतं। खळ निंदका मनी ही सत्य न्याय वसुदे, जो कोणी निंदक असेल त्याच्यासुद्धा मनामध्ये हे सगळं सत्य दिसलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये हे सत्य जाऊन बसलं पाहिजे अशा प्रकारचा वर्ध असतं कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात। पुढे आणखी ते म्हणतात, सौंदर्य सौंदर्य रमो घराघरात, स्वर्गीया परी ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, दे वरची असा दे, दे वरची असा दे। प्रत्येक घरामध्ये स्वर्गासारखं सुंदर असं हे जे घर आहे स्वर्गासारखं असं व्हावं, त्यामध्ये सुख समाधान शांती मिळावी आणि ज्या काही जे काही संकट आहेत जे काही भीती आहेत ती भीती नष्ट व्हावी असं ते मानतात। त्याचबरोबर तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, आणि संत तुकडोजी महाराज म्हणतात की मला ह्या तुकड्याला सेवा करण्याची सेवेचं व्रत पूर्ण करण्याची एक संधी मिळत राहू दे, दे वराची असा दे, अशा प्रकारचा वरद असतं ते मागतात। म्हणजेच एकंदरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही अतिशय या भारतात जी कविता लिहिलेली आहे ती
गरीब श्रीमंत यामध्ये जी काही दरी आहे ती दरी नष्ट व्हावी म्हणून त्यांनी दिलेली आहे। याशिवाय या देशामध्ये जो काही जातीभेद आहे हा जातीभेद सुद्धा त्यांना मान्य नाहीये आणि त्यावर त्यांनी सुद्धा आपल्या शब्दामध्ये हे सगळं व्यक्त केलेलं आहे। आता तुम्हाला ही कविता ऐकवली जाणार आहे आणि ती कविता तुम्ही शांतपणे ऐकायची आहे, बोलायची आहे आणि पाठसुद्धा करायचे, वर्गामध्ये समूहासमूहाने सुद्धा गायची आहे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे देवरची असादे। हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे। हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे। या भारतात बंधुभाव नित्य वसू दे देवरची असादे देवरची असादे। हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे एक दिसू दे मतभेद नसू दे मतभेद नसू दे। नांदोत सुखे गरीब नांदोत सुखे गरीब नांदोत सुखे गरीब नांदोत सुखे गरीब। अमीर एक मतानी अमीर एक मतानी नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी अमीर एक मतानी। मग हिंदू असो ख्रिश्चन मग हिंदू असो ख्रिश्चन मग हिंदू असो ख्रिश्चन ओ इस्लामी मग हिंदू असो ख्रिश्चन वा इस्लामी। स्वातंत्र्य सुखाया स्वातंत्र्य सुखाया स्वातंत्र्य सुखाया। सकल माजी वसुदे सकल माजी वसुदे सकल माजी वसुदे देवरची असादे देवरची असादे। स्वातंत्र्य सुखाया सकल माजी वसुदे देवरची असादे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे। हे सर्व पंत संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे मतभेद नसुदे। सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना राष्ट्रभावना राष्ट्रभावना। सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना राष्ट्रभावना। हो सर्वस्थळी मिळणी हो सर्वस्थळी मिळणी समुदाय प्रार्थना समुदाय प्रार्थना समुदाय प्रार्थना। हो सर्वस्थळी मिळणी समुदाय प्रार्थना समुदाय प्रार्थना। उद्योगी तरुण वीर उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे शिलवान दिसू दे शिलवान दिसू दे। उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे देवरची असादे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे देवरची असादे। हे सर्व पंत संप्रदाय एक दिसू दे एक दिसू दे मत। हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही हा जाती भाव विसरून या हो एक हो आम्ही एक हो आम्ही। अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी जगातूनी। अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी। खळनिंद का मनेही खळनिंद का मनेही सत्य न्याय वसुदे सत्य न्याय वसुदे सत्य न्याय वसुदे देवरची असादे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे देवरची असादे।
सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, स्वर्गीया परी, स्वर्गीया परी। ही नष्ट होऊ देवी पति भीति बोहरी, ही नष्ट होऊ देवी पति भीति बोहरी, भीति बोहरी, भीति बोहरी। तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे, सेवेत कसुदे, सेवेत कसुदे। देवरची असा दे, देवरची असा दे, या भारतात बंधु भाव नित्य वसुदे। देवरची असा दे, देवरची असा दे, देवरची असा दे, देवरची असा दे, देवरची असा दे। वरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।